आज इंडिया विरोधात ऑस्ट्रेलियाचा फायनल मॅच आणि त्यात रविवारची सुट्टी म्हणजे प्रत्येकजण याचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत ही मॅच जरी अहमदाबादच्या स्टेडियममध्ये होत असली तरी मुंबईमध्ये याचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय आम्ही आत्ता सध्या मुंबईच्या एका हरियाली रेस्टॉरंटमध्ये ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुंबईकर जे आहेत ते ही मॅच पाहताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि नक्कीच उत्साह जो आहे तो मुंबईतसुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय आपण काही जणांशी बोलायचा प्रयत्न करूया नेमकं आज आ, आ, काय वाटतं त्यांना आणि काय वाटतं इंडिया की नक्कीच इंडिया इंडिया जिंकणार मी आतापर्यंत सर्व मॅचेस बघत आलो आणि त्याचप्रमाणे माझे मित्र मनोज मारला हे सुद्धा फॉरेनवरून हे मॅच बघायला आलेत आणि नक्कीच इंडिया जिंकणार आणि जर इंडिया जिंकली तर परत आपल्याला या भारतामध्ये पूर्ण दिवाळी दिवाळी साजरी झाल्यासारखं एक माहोल बघता येईल आणि नक्कीच इंडिया जिंकेल जिटे लिंकला तर आपण पाहू शकता काही कॉलेजचे किंवा जे तरुण मंडळी आहेत त्यांनी आज रियुनियन आयोजित केली आहे कारण सर्व विविध ठिकाणी राहतात आणि सर्व आज एकत्र भेटलेले आहेत काय बोलणार कुठं कुठला आले पहिले तर आम्ही सगळे तीन वर्षांनंतर भेटत आहे हा आता असतो दिल्लीमध्ये हा असतो चिपून मध्ये दे, मी पण दिल्लीमध्ये असतो हा असतो गुजरात मध्ये आणि हा तर मुंबईचाच आहे ह्याच्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहे तर मॅचचा आनंद घेण्यासाठी इंडियासाठी तरी जरा नाराज आहे की रोहितची विकेट लवकर गेली पण विराटवर अपेक्षा आहे बघूया आता काय करतोय पण इंडिया जिंकणार फिक्स आहे काय बोलतं विराट मारणार सेंचुरी परत तू सांगा मारली नक्कीच नक्कीच आज आज तसं पण एकदम फिक्स आहे विराट कोहलीची सेंचुरी आज फिक्स आहे आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात जे मुंबई कर्स आहेत ते हे मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळतात आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर काही जर्सी पेनून सुद्धा आलेले आहेत रेस्टॉरंट मध्ये काय बोलणार आज सर्व तुम्ही जे मित्रमंडळी जर्सी पेनून या मॅचचा आनंद बघायला आले आम्हाला ह्यावेळी आपल्याला जिंकायचाच आहे इंडियाला दोन हजार अकरा पासून ते दोन हजार तेवीस या वर्षी पण आपण जिंकणार इंडिया इंडिया नक्कीच आपण पाहू शकता मुंबई भर हे मॅच पाहण्याचा आनंद जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आणि नक्कीच संध्याकाळी जे आहेत ते पुन्हा एकदा मुंबईला दिवाळी साजरी होणार आहे कॅमेरामॅन आचीफ सह मी फैसल तांडेल एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उगडा डोळे बघा नीट